पुढे गेले का बाई? स्वयंपाक करून ठेवलाय, जेवाय या म्हणले तर अजून पत्ता नाही. जनावरांकही का बाई? तर काय खाय तर बैलाला टाकलाय, गायला टाकलाय, चाऱ्याचं काम झालं. आता चला आता घरी जावं लागत. मोटर चालू झाली की नाही काय माहिती अजून? का आता काय? अहो तुमची घरीच वाट पाहते मी. घरी काय आला? घरी काय आला म्हणजे जेवायचं नाही का? जेवायला ना बाहेर मकर काम पडले. आता जनावर चारा टाकलाय, आता तिकडे लाईट आली, मोटर चालू करायची. त्या बाय आल्या का नाही कांद्याच्या वावरात? काय त्या बाय आल्या? त्या बाय नाही फसवलं बाया. मला सकाळीच म्हणून मी त्या बायांक जातो आधी नीडच बसले. अगं 500 रुपये इस्तर देईल त्यांना तरी आल्या नाही. अभय गहू काढायला आलाय तर मशीन भेटा ना माणसं माणसंही भेटा ना सांगायला. काय सांगू तुला? सांग या बाय. तुम्ही काय करा त्या मशीनीच बराबरा काढून घ्या बाय. आणि तू काय करते? हा तू काय करते? मी आहे ना मग आता हे आडवं तिडवं काम करतेस ना. हा तू घरात करत घराची घरात करीत राह. स्वयंपाक पाणी धुणं हे सोडून दुसरं काहीच करू नको. आणि मग तुम्हाला खायला कोण घाली? अरे तो नुसतं खायचं झालं बनवायचं. अरे इकडे आके शेतीला मीच एकटं मरू का काय? म्हणजे तुम्हीच कष्ट करते काय? आणि मी काय फुगट खाऊ राहिले का? माझा ते उन्हाळा काय काढायला आले त्या बायाला इशारा दिलाय, त्या बाय फसू राहिले आपल्याला. कुठं कुठं मिळेल डोकं घालायचं? तुम्ही चिकाटे ना, तुम्हाला सांगते एक सोडून चार चार पाच पाच बाया लावायचे घ्यायचं करून. हा तुम्हाला कळत नाही का माय हे गुडघे जाम झाले? मला आता बसलं तर उठवत नाही, उठलं तर बसवत. अरे तो गुडघे बोलत मी उगत्याची टोळी पाहिली का? आणि मग तरी मावच दात खाते. यायला काय डोकं चालायला? आता मोटर चालू करायला जायचे, ऊस भरायचा पडलाय. मरते बाई मला तर ना वैताग आला हे काम करू करू. खरंच तुम्हाला तू वैतागली का? आता बापाला काही काम नव्हतं. मी म्हणत होते दादा मला एखादा सर्व्हिस वाला पोर पाहून दे. तर मा बाप म्हण लय मोठा शेतकरी, लय मोठा बाग आहे दारे. मग तवाच का रे पाहिला सर्व्हिस वाला? तुमची शेती पाहिली. मग शेती पाहिली मग काही येडे तुला काय चोपा टांगायला लागले काय? आणि पोराही बी लय म्हण देख नाही दिसाया. आणि घे करून असं मागणं येणार नाही म्हण परत मा बाप म्हण. काय कमी बामध्ये सांग बरं? हा काय कमी बात? काय कमी उलट जास्त आहे तुमच्यामध्ये. अरे मला रात्र दिवसाचे रात्र दिवस कष्ट करावं लागत आहे. तुला फक्त मेकअप करायचा, पावडर लावायची, चकाचं साड्या नेसायच्या, बस एवढं चालू होतं. आलं का मेकअप केला? मेकअप केला नाही. आता कालच ब्युटी पार्लरवर जाऊ नाही आली का? आली नाही का? माकू 500 रुपये घेऊ गेले का? अरे मला महिना महिना होतं दाढी करायला तरी मला वेळ भेटत नाही. तुम्हाला काय रोग झाला का दाढी करायला? पार वाढून देते आवडली. मी का म्हणते का तुम्ही दाढी करू नका? अरे मी बचत करतो. तू नाही बचत करीत? 500 रुपये काय पार्लर मध्ये जाणं होते काय? नाही ना 40 रुपये नुसते आयब्रो करायचे घेते. चांगले आयब्रो करायचे आणि चांगले बावले आयब्रो घाल. आणि फेशियल करायचे 400 रुपये घेते. तुला माहिती नवरा देतोय ना, तू करीतच राह. कधी असं सुखानी नाही का दर्शन ते तुला 4000 रुपये जाय तू पार्लर मध्ये कधीच म्हणले नाही मला. काय तू सारखं का बरते ब्युटी पार्लरचं नाव काढीत राह सारखं? तो तोंडाला झालंय काय का सरडलं तो तोंड? मा तोंड सरडले तुम्हाला कोण पुंड पुशील? सरडलं तरी चालेल, तरी मला चालेल. या बाय तुम्ही ना आता जास्त वटवट लावू नका. मला आहे ना 5000 रुपये द्या. काय आला? मला तुमच्या साडूचा फोन नाही आला का? नाही मला नाही आला फोन. नाही 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 पाहुणा का इसरला का फोन करायचं? काय माहिती आपल्याला पण आता मागे काम किती राहिले तुला माहिती ना. मला फोन उचलला तरी वेळ आहे का? अहो मा चुलत बहिणीचा फोन आला होता. काय? चमेलीचा. हा पण काय आला फोन? तिच्या पुरीचं लग्न आहे ना. तिच्या पुरीचं लग्न आहे? मग मला कुठं फोन आलाय? मी म्हणलं तुम्हाला केला असेल साडून फोन. नाही नाही साड्याचा फोन नाही येईल मला. नाही नाही नाही. मग तिथं म्हण दाजींना सांगितलंय म्हण यांनी. नाही नाही पण मला फोनच नाही येईल. अहो तिचं आहे ना 30 तारखेला लग्न आहे. 30 तारखेला? हा 29 ला हळद आहे. 28 ला पुरे. तुम्हाला सांगते 27 ला हळदी कुकाचा बाजार आहे. बर मग ती मला म्हण तू 10 दिवस आधीच ये. 10 दिवस? मी सगळी तयारी करून ठेवली, साड्या बिड्या सगळ्या इस्त्री करून भरल्या आणि मला आता निघायचंच आहे थोड्या आणि म्हणून म्हणले जेवून घ्या चला. अरे पण लग्न किती तारखेला आहे? 30 तारखेला. आज 20 तारीख आहे बरोबर. मग तू 10 दिवस जाऊन काय करणार तिकडे? अहो 10 दिवस म्हणजे माशिवाय तिकडे पान नाही हालत. दोन्ही बहिणी जाऊन बसल्या तिकडं. ए बसल्या असेल त्या पैशावाल्या. हा
ते शहरी सिटीमध्ये राहते. आपण शेतकरी व्यवसाय, आपण आपल्या शेती कामं पडले मोकार, एवढे कामं त्यांनी आवरायचे आणि डायरेक्ट हळदीच जायचं. हा मी हळदीच्या दिशेने जाणार, मी आज जाणार आहे लगेच दुपारून निघणार आहे. येड्यापारा करू नको तुला सांगायचं शांत्या. पाहुणे रावळे येऊन बसले आणि मी बसते येडं तुमच्या शेती काम. आपण दोघं जाऊ सांगत कोणला तुम्हाला नाही येणार मी मोर म्हणजे द्या बरं मला पटक्यान 5,000 रुपये. ए शांत्या बाय, माझ्या काही रुपये नाही आता. हा बाय आता काय करावं ना. नाही नाही म्हणजे माझ्या कामं पडले, मी चाललोय गव्हाचं मशीन पाहायला. मला पहिला गहू काढू दे बरं. जाऊन पाहत्या माधवन बहिणी अशा बारी बारी साड्या म्हणू नको, डागडागिने म्हणू नको, त्यांचे नवरे जी नाही ते हाऊस करीत. अगं त्यांच्या का पैसा आहे, आपल्या का पैसा आहे का? तुम्हाला काय रोग झाला साधन कदा रडत राहत. तुला नुसतं फक्त काढायची राहत, उत्पन्न काढी तरी रडतच आहे. अरे रात्र दिसाच कष्ट मी करतो, तू माझ्या मारमस्त आहे की? अरे मी नेमकं कष्टच कोणा करताना करते हेच मला कळणार. म्हणजे तुम्ही कष्ट करीत आणि मी काही काम करीत नाही. काय करते ना तू? मग करते. कोणत्या गाडा वडून राहिले? नाही बाकी शेती कोण सांभाळते? कोण सांभाळते? काय अख्खे मजूर लावून करून घेते, मी उभी राहते. यायची दे बाकी जावा तिचे काय बोलायला येते. वरून कटकट नाही ठाके टाके चालल्या. हा संध्याकाळचा स्वयंपाक करून ठेवले खा बर काही जाते पाहतो ना. आणि 10 दिवस तिकडे हॉटेल मध्ये खा, नाही तर कुठे खा मला पाहतो. पाहतो मी चाललो मशीन पाहायला गावाच. हा तुम्ही मशीन पाहायला जा, मी निघून जाणार आहे आता तुम्हाला सांगत. तिकडे आल्यावर झट करी कुठं लग्नामध्ये जरा ठेव. तुम्ही येतेच कायला पण लागलो खबर म्हणजे बा मेवरीच पुरीच लग्न आहे का? काय काम आहे तुमचं तिकडं चालले ना आता. मग मी येणार राहू का शेती सांभाळायला? एवढं मोठं राष्ट्र सोडून कायला येते तिकडं? हा काय मग तूच राहिले माय मी जातो ना. अहो एवढा आंब्याचा बाग आहे, ते लोक आता आंबे आले आखे कैऱ्या पाडून नि तिकडेच राहा तुम्ही. आपण आता नको जाऊ, डायरेक्ट हळदीच जाय तू. एवढं कामं पडले मोकार, मला करमत नाही तुझ्याशिवाय, तुला माहिती ना. हा हो तुम्ही काय आता 16 वर्षाचे नाही राहिले? 16 नाही तुला माहिती ना, मी गडीब तरी बाजूला जातो का मी कुठं तो आपसूर. तुम्ही काही येऊ नका माय, मी बरोबर लग्न पार पाडून येते, तुम्ही टेन्शन घेऊ नका. पण आता मी 10 दिवस काही येत नाही बाय, मला लय कटाळा आलाय, थोडी आराम करते. हा तुमच्या तुम्ही इकडं पाहून घ्या, खाण्यापिण्याचं करा तुम्ही हाताने, तुम्हाला येत आहे ना भात बीत सगळं? हा बर काही जाती पाहतो का आता? म्हणजे तू जाऊन तर दाखव आता लग्नाला, तू लग्नाला जाऊ दाखव. म्हणजे तुम्ही जाऊन नाही जाणार? तू जाय तर खरी का बरं? तू जाय ना आता, समजेल तुला, तू जाय. तुम्हाला आता असं तमाशा घालायचा आहे? तू तमाशाच पाय आता, तू मा पुढे चालली ना आता, तू काही जाते मी पाहतो, तू जाय आता घरात. म्हणजे तुम्ही का मान दम देऊ राहिले? माझं हे काम करायला काय तो आपली काय इकडे करायला? मा बापाचं नाव ना काढू, तो काय रिकामा नाही तुमच्या इकडे दारात येऊन काम करायला. नाही ना मग जायचं मार तिकडे घरामध्ये बस. एकटा आधी त्याची सोन्यासारखी पोर देऊ नये ना, नाश करून घ्या. बरं झाला नाश झाला ना, जाय घरात जाऊ बस. वय जाय तू वय चल, काय कहतो का मला सांगायला आली? अहो मावाला आवरलं मी चालले. हे कुठं चालले तू? ते आले जगापरीच या बहिणी झाल्या घरच्या, 10-10 मिनिटाला फोन चालू यांचे. हे आणि मला एकही फोन नाही तिचा, साडाचाही नाही, तिच्या बहिणीचाही नाही. हे हिला यायलाच बरं का बहिणी झाल्या का आडच्या? हे कशी जाते मला पाहुणे हिच्या का आता? हे ते येते मस्त आहे की मुंबईवरून गारमठातून इकडे हवा शांतता करायला मस्त आहे की? हे 10-10 दिवस 15-15 दिवस काहीतरी लग्नाचं निमित्त सांगायचं आणि बसायचं आईबापाकडे जाऊन. हे काय खरं यांचं? चल मला ना गावाला मशीन पाहते एकदा, हिच्या नादाला लागून नाही जमणार मला. शांता, ए शांता, आवरलं का? आले का दाजी? आणि मग मी कधीच्या आवरून बसले. चल आवर बर पटकन. पाणी बिणी नाही घेते का? काहीच नको, टाइम हो राहिला, थोडं चहा ठेवला असता. नको नको, चल पटकन. घेतो ना एक 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 मिनिट. मुझे पीने का शौक नहीं, नारी ना नारी नारी ना ना ना. बसा पक्का बसा बर का? रस्ता लय खराब आहे. रस्ता खराब हो, इथं खाली दरायचं असं पॅक आणि या साईड ने इकडे दरायचं. तुम्ही फोर व्हीलर का नाही आणली दाजी? अरे काय करती फोर व्हीलर का आला, दोन माणसं जायचं आणि फोर व्हीलर का आलंय करती. बसले का? दडू का? हा दडा.
ए बाकडे हो काय लगेच बी लागले का राम 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 काय रे बाजू लय लांब आला हा किटल्या दुईत होतो दूध घालायला गेलो होतो घरी आलो किटल्या दुईत बसलो आणि मग तेवढ्यात तुमची बायको दिसली बायको दिसली हा कुणा मोटरसायकलीवर काय मोटरसायकली हा मोटरसायकलीवर गेली कोणाच्या होती पण आता तो कोण आता तो मला काय माणूस माहीत नाही मला पण त्याच्या संघ गेली मग मी आलो तुमच्याकडं मी नेमकं काय झालं जरा चारा पाणी केला ती मला डोकं खातच होती काय मला जायचंय मला जायचंय त्याला पण आता नेमकं कोणाच्या गाडी गेली हेच कळलं ना तो माणूस तर मी काही कधी पाहिल नाही त्या गाडीचा काय नंबर बिंबर नंबर आहे ना तिचा 08 होता बस शेवटचा मग आधीचे अंक काय लक्षात नाही राहिले हा काय आणि ती खोपडी ना गाडीची त्याच्यावर अन्ना एक्सप्रेस का काहीतरी असं लिहिलं होतं लाल अक्षरात म्हणजे लाल गाडी होती का हा लाल गाडी होती प्लेटी ना हा बरोबर बरोबर माईला तिच्याशी का तरी म्हणलं होतं तिला तर तू सांग मधू एवढे कामं पडले तिला तिच्या बहिणीच्या पुरीचं लग्न होतं चुलत बहिणीच्या हा त्याच्याकरता मग अशी एक तास डोकं खालं तिनं हा आणि तो दाजी आला वाटतं आणि दाजी संघ गेली ती असं आहे का हा त्यायला मी म्हणलं पार का कोणी माणूस येईन त्याच्या संघ तुमची बायको कस काय गेली म्हणून मी धावत पळत इथं हो तुम्हाला सांगायला आलो काय झालं मधू अरे एवढे कामं पडले एकट्याने जीव काढायचा का तू सांग गहू काढायचा पडला कांदे काढायचे पडले आणि तुला सांगायचं मोटरी चालू करायच्या कुठं कुठं एकटा माणूस जीव देईल सांग बरं नाही नाही संसारामध्ये ना नुसतं एकट्याने काम करून नाही चालत सगळ्यांनीच कामं केले पाहिजे आता विचार कर आज 20 तारीख आहे आणि लग्न 30 तारखेला आहे आणि 10 दिवस जाऊन बसले आताही आता तिथं काय करणार 10 दिवस जाऊन सांग तूच सांग हां मेला का बाबा आता उपाशी बिगर जेवल्याचा बिगर खावल्याचा म्हणजे तुम्हाला स्वयंपाक काही करता येत नाही का आता कस काय करेल सांग अजून परत स्वयंपाक करू पाहिजे नाही अरे देवा मग एक काम करा मग माझ्या इथे या जेवायला घाल मग आता 2-4 दिवस मग आता काय करतो नाही या ना कधी या तुम्ही जेवायला काय नाही मला 2 टाईम दे एक सकाळी दे जाय 12 वाजता आणि संध्याकाळी 9 वाजता 10 वाजता डाबा हा डाबा का असला तुम्ही आहो तुम्ही बिंदास घरी या नाही पण तिचं ना आता मी ना काम करणार आता तिला मी झटकणार लागणार जाऊन ओ मी काय म्हणलो ते सांगू नका बरं का काय सांगू तुमची बायको एक तर इतकी बेकार आहे ना ती माझ्या घरी यायला बसली बांधायला बसली बरं तू पाहते माझी बायको काम करता तिचे तुला वावरात अहो कधीच नाही तर अहो नुसतं मेकअप घराची घरात बसत टीव्ही पाहणं मोबाईल पाहणं अंगाला साडी आणि ब्युटी पार्लर जायचं अरे काय धंदे तुम्ही एवढी देखणी बायको केली ना तोच पास्ताव झाला मला भाऊ असं बस माणसाने ना भोर रूप पाहून कधीच बायकोच करू नये नाही नाही लय मोठी चूक झाली भाऊ लय मोठी चूक ती मालनोची बोटावर खेळते आता बरोबर आहे आख गाव तेच म्हणते बाबुरावला त्याची बायको आहे नुसती बोटावर खेळू ती ते तिची बहीण बहिणी दाजी इतके भाडक होईल ते काय बोलत पैसा भरपूर त्यांच्याकडं पण यांचे ना सारखे बहिणीचे ना 10-10 मिनिटं सारखे फोन चालू अहो तिला तेच फोन करू ना हिला ते करते आखीन तुम्ही ना ते फोन बिन आहे ना ते बंद करून टाका मी तर म्हणतो अहो पण हिला कळायला पाहिजे ना तुमचा संसार शेवटाला जाणार नाही बा नाही पण हिला कळायला पाहिजे ना या मोठ्या घरी आहे पैशावाले आपण गरीबाला दिले तुम्ही एकदाच त्याला खसकून टाकायचो तिकडच्या पार्टीला नाही ना त्या नाही आता जायचं ना लग्नाला गेलो का त्याचं डायरेक्ट लग्नाचं राडे करतो सगळे लग्नात काय आला ते आत्ताच जा त्याला म्हणा तू कस काय आला माझ्या घरी बायकोला कस काय घेऊन गेला त्याचा तिथं जाऊन किस काढा ना तुमच्या कोण होता तो साडू का मेव ना तिचा हा साडूच ना आपला हा मग त्याचा किस काढायचा काहीला पण आता टाईमही झाला बा आता 10 दिवस अगोदरच जाऊन काय करणार आहे आता मा मागे मोटरी चालू आहे आता चाऱ्याचं पेंट काढलं जाणार आहे आता संध्याकाळ होत आली म्हटलं आता सकाळी जावं लागेल मला अहो आज आजकाल दुनिया चांगली नाही राहिली हा नाही तू म्हणतो ते बरोबर आहे पण आता काय करावं डोकंच काय चालणार बरं झालं मधू तू आला सांगायला मला तो पाहिली म्हणून नाही तर मी आज आहे ना गावभर शोधला असतं हा हा तुम्हाला माहिती आहे ना माई कावळ्यासारखी नजर राहती हा ना तू बरोबर पाहिलं भाऊ हा मग शाळेतून मी कॉलेजला होतो ना एक पोरगी ना पळाली होती अख्खं गाव त्यांनी शोधलं म्या बरोबर त्यानं सांगितलं का ती पोर कोणाबरोबर गेली ती
आणि बराबर सापडावली अशी घरी आणली जेव्हा चोपली ना पोर लगेच तिच्या मामाक काढून दिली तिचं लग्न लावून दिलं तिचा सापाटाच करून टाकला. आता ते बरं झालं तो मला निरोप दिलाय. आता मी काय करतो आता उद्या जातोच. उद्या काल जात्या इथलं काम जाम सगळं आवरून घ्या लगेच जा. तुमच्या तो साडू का कोणी काय बोलले साडूच आहे साडूच. हा त्याचा आहे ना किस काढा तिथं जाऊन त्याला म्हणावं तू कस काय आला माझ्या घरी आला तर आला मी असताना मला विचारून न्यायची का नाही माझ्या बायको. बरोबर येतो त्याचं काम नाही का विचारायचं कुठे गेले बा साडू. बरं का नाही साडू लिया उद्या. उद्या तिला काही कमी जास्त झालं तुमच्या बायकोला जाप कोणाला विचारणार आहे. बरोबर तुमच्या घरातूनच गेली ना मग पोलीस तुमच्या दारात येणार नाही का. माझ्या दार घेणार मग तिचे आई बाप म्हणणार आहे त्यांच्या घरी होती नांदत. सोपं काम नाही आता हे. मग बरं मी येतो आता. बरं ये तू ये. हा माझं नाव नका सांगू बरं का. नाही नाही आता तो नाव नाही सांग. बरं झालं तो मला सांगितलं नाही तर मी रात्रभर इकडे तिकडे गणगण करीत राहिला असतो कुठे गेली शांती कुठे गेली शांती. हां पण आता बरं झालं मला मधून येऊन सांगितलं पण आता जातो घरी घरात जातो कुलूपला येतो. चला आता तेव्हा कुलूपसुद्धा लावून गेली नाही ती म्हणलं किती निर्लज बायको असेल. हां उठतीन सुटतीन कोणा मागं पळती नवऱ्यातसुद्धा विचार केला नाही तिनं. आता कुलूप लावलंय आता जातो डायरेक्ट तिच्या बहिणी काय पाहतो आणि तिच्या दाजी काय पाहतो तिच्या आईबापा काय पाहतो. आईबापा एकच झटकर येतो तिला आता.